उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। औरंगाबाद रोडवरील ओढा येथे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करून 1.5 लाख रुपये लुटणाऱ्या 3 संशयितांपैकी 2 चोरट्यांना पोलिसांनी अवघ्या 4 तासात शहापूर येथून पकडलं आहे। या लुटीच्या घटनेत एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्यासह एक पोलीस हवालदाराच्या मुलाचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजीत ढिकले, अनिकेत रसाळ आणि सचिन शरद गोडसे अशी या 3 संशयितांची नावं आहेत। गोडसे हा पेट्रोल पंपावरील कर्मचारीच असून दुसरा अभिजीत ढिकले हा पोलीस हवालदाराचा मुलगा असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। या प्रकरणात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून संशयितांचा माग काढला, तसेच पोलिसांना 4 तासात या संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले। नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे। दरोडे, चोरी, खून अशा कित्येक घटना समोर येत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे।